नमस्कार मित्रांनो, मास्टरी सीकरच्या ध्यान या नवीन मराठी सिरीजमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ध्यानधारणा हा शब्दप्रयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. बऱ्याच लोकांच्या मनात ध्यानाबद्दल खूप गैरसमजुती असतात. जसं की बऱ्याच लोकांना वाटतं की ध्यान म्हणजे कुठल्या तरी गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं आणि त्याचा विचार आपल्या मनामध्ये ठेवणं, किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की ध्यान म्हणजे कुठलं तरी कल्पनाचित्र रंगवणं, कुठलं तरी व्हिज्युअलायझेशन करणं, दिवास्वप्न रंगवणं. पण मित्रांनो, ध्यानाबद्दल असलेल्या या सर्व गैरसमजुती आहेत. या व्हिडिओमध्ये आपण ध्यान म्हणजे काय आहे हे बघणार आहोत. तर तुम्हाला ध्यान करण्याची आवड असेल किंवा तुम्ही बिगिनर असाल ध्यानामध्ये, तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. ध्यान हे एक प्रकारचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा जो उपयोग आपण आपलं मन शांत आणि स्थिर करण्यासाठी यूज करतो. ज्यावेळेस तुम्ही ध्यान करत असता त्यावेळेस तुमचं मन एका विशिष्ट जागृत अवस्थेत गेलेलं असतं आणि ही जागृत अवस्था आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघत आहात ती तुमची असलेली मनाची जागृत अवस्था, किंवा तुम्ही कुठलंही दुसरं काम करत असाल त्यात असणारी मनाची जागृत अवस्था आणि ध्यानात असलेली मनाची जागृत अवस्था, ह्यामध्ये खूप खूप फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही ध्यान करत असता त्यावेळेस तुम्ही एक प्रकारे सजग आणि सावध असता आणि त्यावेळेस तुमचं मन हे बाह्य जगताचा विचार न करता ते स्वतःकडे केंद्रित होतं. पण याचा मिनिंग असाही नाही की त्यावेळेस तुमचं मन एखादं दिवास्वप्न रंगवतंय किंवा तुमचं मन एका निद्रिस्त अवस्थेत, हे खूप चुकीचं आहे. त्यावेळेस तुमचं मन हे एक शांत आणि एका स्थिर लेवलला असतं. मित्रांनो, एका वैज्ञानिक निकषानुसार असे स्पष्ट झाले आहे की आपल्या मनात रोज 60,000 ते 70,000 इतके विचार येतात. या विचारांची संख्या खूप आहे, बरोबर. आणि त्यापैकी 80% विचार हे आपल्या काहीच कामाचे नसतात. मित्रांनो, ध्यानाच्या माध्यमातून आपण हे विचार बऱ्यापैकी कमी करू शकतो. मित्रांनो, आपलं अस्तित्व हे वेगवेगळ्या पात्रांमध्ये डिवाइड झालेलं आहे. त्याचं वेगवेगळ्या पात्रांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. जसं की सर्वात पहिली पातळी म्हणजे आपली शारीरिक पातळी, मानसिक पातळी, भावनिक पातळी आणि आपली आध्यात्मिक पातळी. जर आपण ह्याचा खोलवर विचार केला तर ध्यानामध्ये आपण एक एक पातळी वर जात असतो. जसं की आपण एक उदाहरण घेऊया मानसिक पातळीचं. आपण विचार कसा करतो, आपली विचार करण्याची पद्धत किंवा एखाद्या गोष्टीचं पृथक्करण म्हणजे ॲनालिसिस करण्याची पद्धत, त्याचप्रमाणे आपली भावनिक आणि आपण आपल्या मनामध्ये स्टोअर केलेल्या मेमरीज. ज्यावेळेस तुम्ही ध्यान करता त्यावेळेस या सर्व गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात होते. जगातील प्रत्येक व्यक्ती जन्मापासून काहीतरी शिकत असतो. म्हणजे आपण समाजात कसं बोलायचं हे शिकतो किंवा व्यवहार कसे करावे हे शिकतो आणि त्यानंतर ह्या जगाचं पूर्ण ज्ञान होण्यासाठी, हे जग कसं चाललंय हे बघण्यासाठी आपण वेगवेगळे विषय शिकतो. जसं की पर्यावरणशास्त्र झालं, रसायनशास्त्र झालं, जीवशास्त्र झालं, अर्थशास्त्र झालं इत्यादी. पण ह्यात एक मोठी गोष्ट मिसिंग आहे. ती गोष्ट कोणती? की स्वतःला ओळखण्याची कला. ही कला कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही महाविद्यालयामध्ये, कुठल्याही विद्यापीठात आपल्याला शिकवली जात नाही. आणि स्वतःला अंतर्बाह्य जाणण्याआधी आपण समाजातील रूढी, परंपरा, घालून गेलेले नियम याचा विचार करत राहतो आणि त्यामुळे आपण अज्ञानी राहतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण आपलं जीवन हे दुसऱ्यांच्या सूचनांवर, दुसऱ्यांच्या सजेशनवर, दुसरे काय म्हणतील या गोष्टींचा विचार करतच जगत असतो. आणि या सर्व गोष्टींचं मूळ कारण आहे की आपण स्वतःला अंतर्बाह्य समजून घेत नाही. कारण की आपल्याला ही गोष्ट कधी शिकवलीच जात नाही. परंतु ध्यानाच्या माध्यमातून आपण ही कला स्वतः शिकू शकतो. शरीर, मन आणि श्वास हे 3 मुख्य घटक आहेत जर तुम्हाला स्वतःला अंतर्बाह्य ओळखून घ्यायचं असेल तर. आणि ध्यान हे एक अचूक तंत्र आहे की त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला अंतर्बाह्य ओळखू शकतो. ज्यावेळेस तुम्ही ध्यान नियमित करता त्यावेळेस तुमच्या अशा लक्षात येईल की तुमच्यामध्ये काही बदल घडत आहेत आणि ते बदल आतून घडतात. जसं की विचारांमध्ये बदल घडून आणणे, विचारांची संख्या कमी होणे, विचारांमध्ये परिपक्वता येणे आणि विचारांमध्ये एक प्रकारची क्लिअरिटी येणे. आणि कुठलीही गोष्ट करताना आपण सजग होतो, म्हणजे आपला कॉन्शियसनेस वाढू लागतो.
आणि त्याचप्रमाणे भावनिक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि शारीरिक पातळीवर जे काही ताणतणाव असतील तर ते ताणतणाव या ध्यानाच्या माध्यमातून दूर केले जातात. तर सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर ध्यान हे एक तंत्र आहे की त्याचा तंत्राचा उपयोग करून आपण आपली उन्नती साधू शकतो, स्वतःला ओळखू शकतो आणि त्याचप्रमाणे अनेक सारे फायदे मिळू शकतो. तर या सिरीजच्या पुढील भागामध्ये आपण जर नियमित ध्यान केलं तर आपण कुठल्या प्रकारचे फायदे मिळू शकतो हे बघणार आहोत. ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ही व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा. आणि ज्यांना ज्यांना मेडिटेशन शिकायची, ध्यान शिकायची इच्छा असेल आणि ध्यानाबद्दल काही कुतूहल असेल तर ही व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा. ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.